दो दोन हजार पाच साली ऐतिहासिक रंकाळा तलाव ओव्हरफ्लो झाला होता त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्याची पुनरावृत्ती झाली रंकाळ्याच्या चौपाटीवरून पडणारं पाणी पाहण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी शहरातल्या नागरिकांनी रंकाळा चौपाटीवर गर्दी केली होती मात्र रंकाळा ओव्हरफ्लो होणं ही आनंदाची किंवा जल्लोषाची बाब नसून तो रंकाळा धरणासाठी धोक्याचा इशारा असल्याचं मत तज्ज्ञ मंडळी व्यक्त करतायत रंकाळ्यामध्ये पाणी जास्त झाल्यानंतर ते बाहेर पडण्यासाठी केलेली नैसर्गिक रचना मुजवल्यामुळं तलावाच्या तटबंदीला धोका निर्माण झाल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय ऐतिहासिक रंकाळा तलाव कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा विषय आहे त्यामुळं रंकाळ्याच्या संरक्षण संवर्धनाबाबत कोल्हापूरवासीय नेहमीच आग्रही असतात दोन हजार पाच साली झालेल्या अतिवृष्टीमुळं रंकाळा ओव्हरफ्लो होऊन टॉवरच्या बाजूनं त्याचं पाणी खाली पडू लागलं होतं ते पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याची पुनरावृत्ती झाली टॉवरवरून फेसाळत खाली येणारं पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी रात्रीच मोठी गर्दी केली होती काही अतिउत्साही तरुणांनी तर वाद्यांच्या गजरात डान्स करत आनंदोत्सव साजरा केला होता रंकाळा ओव्हरफ्लो होणं ही सर्वसामान्यांच्या दृष्टीनं फारशी महत्त्वाची बाब नसली तरी रंकाळ्याच्या अस्तित्वाच्या दृष्टीनं मात्र ती धोक्याची घंटा असल्याचं मत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत अठराशे चौऱ्याहत्तर साली वॉल्ट डक्ट या अभियंत्यानं अतिशय अप्रतिमरित्या रंकाळ्याची बांधणी केली सध्या टॉवरचा परिसर म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण प्रत्यक्षात रंकाळा तलावाचं पाणी धरण आहे या धरणावर पाण्याचा दाब नेहमी किती राहील याचा शास्त्रशुद्ध विचार करण्यात आला होता प्रमाणापेक्षा जास्त पाणी झाल्यावर धरणावर त्याचा दाब पडू नये यासाठी पाणी विसर्गाचे मार्ग बनवण्यात आले होते त्यातून रंकाळा तलावाचं पाणी नेहमी संतुलित राहायचं मात्र गेल्या काही वर्षात रंकाळा परिसरात झालेली बांधकामं आणि तलावाच्या विसर्गाचे मार्ग मोजवल्यामुळे आता जादा झालेलं पाणी तलावाच्या धडका मारतंय त्यातून भविष्यात रंकाळा तलावालाच धोका असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार सुधाकर काशीद यांनी व्यक्त केलंय पण प्रत्यक्षात रंकाळा ओसंडून वाहणं हे काही नयनरम्य किंवा असक्षम नव्हे तर तो धोक्याचा इशारा देणारा हा एक क्षण आहे रंकाळा तलावाचं पाणी म्हणजे रंकाळा तलाव भरल्यानंतर ते परतून पाठीमागं जावं बंधाऱ्यावर अतिरिक्त भार पडू नये म्हणून या रंकाळाला एक सांडवा आहे त्या सांडव्यातून पुरेशा ताकदीनं पाणी पाठीमागे गेलं नाही म्हणून हा सारा भार रंकाळ्याच्या पुढच्या बंधाऱ्यावर पडला आणि त्यातून पाणी वाहू लागले आणि आपण तो एक आनंदोत्सव किंवा एक नयन मनोहर दृश्य अशा अर्थानं आपण कोल्हापूरकरांनी हा रंकाळा ओसंडून वाहण्याच्या या क्षणाला आपण त्याकडे पाहिले पण वस्तुस्थिती खूप गंभीर आहे रंकाळा वारंवार ओसंडून वाहणे हे काही चांगलं लक्षण नाही ते पर्यावरणाला आणि या कोल्हापूरच्या जैल वैभवाला हे काहीतरी संकेत आहेत पर्यावरण अभ्यासकांनी या घटनेचा सखोल अभ्यास, अभ्यास करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत आणि रंकाळ्याचं अस्तित्व अबाधित राहील त्या दृष्टीनं उपाययोजना सुचवण्याची गरज आहे तर महापालिकेनंही त्यासाठी प्राधान्यानं पावलं उचलण्याची गरज आहे